अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि लेक जीजा या मायलेकींची जोडी सिनेसृष्टीत खूपच लोकप्रिय आहे. चिमुकली जीजा अजून लहान असली तरीही आपल्या क्यूटनेसने नेहमीच ती साऱ्यांचं लक्ष वेधते. उर्मिला आणि आदिनाथ नेहमीच तिचे किस्से सांगत असतात. लवकरच आता गणेशोत्सव येतोय, सगळीकडे सणाची लगबग सुरू झाली आहे. तर जीजा आणि उर्मिला देखील आता मोदक बनवण्याची तयारी करतायत. मात्र उर्मिलाला मोदक बनवता येत नाही, तर जीजा या वर्षी मोदक शिकणार आहे. तसंच आपल्या आईला म्हणजे उर्मिलाला देखील ती मोदक शिकवणार आहे. पहा काय सांगते उर्मिला. या वर्षी तिला वक्रतुंड महाकाय म्हणता यायला लागलं आहे, त्यामुळे बाप्पासमोर म्हणण्याची एक उत्सुकता आहे तिला. आणि मोदक तिला यावर्षी स्वतः बनवायचे आहेत मोदक. सो ती एक आमची आमचं टास्क आहे ह्यावर्षीचं. उर्मिला कशी छान प्रकारे मोदक बनवते, डबल डेकर मोदक बनवते, नॉर्मल मोदक बनवते, कसं म्हणजे उत्सुकता आहे आम्हाला सगळ्यांना की किचनमध्ये कितपत हातभार. किचनमध्ये मला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतो, पण मला मोदक नाही बनवता येत. पण आता जिजाच्या निमित्ताने शिकलं जाईल आणि आम्ही दोघी बहुतेक एकत्र मिळून यावर्षी मोदक बनवू. खूप उत्सुकता असते आणि सगळं स्वतः करायचं असतं, त्यामुळे आता ह्यावर्षी आम्ही मोदक बनवण्यापेक्षा तीच बनवेल आणि आम्ही खाऊ. तुम्हाला या मायलेकींची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की लाईक करा. आई पाहिजे ना. माझा ससा तिकडे झोपलाय. मग आई आणि जिजा आल्या गाडी घेऊन जंगलापर्यंत. मग ट्रेकिंग करत 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 त्या झाडाखाली पोचले आणि मग तो ससा झोपला होता. मग ससाला जिजा ससं करे ससं करे, पण ससा काय उठायला तयारच नाही. मग जिजाला सुचली एक गोष्ट. जिजा ओरडली, आई तो बा ब्लू राक्षस. आणि ससा धसकला, उठलं त्याचे डोळे लाल लाल आणि समोर ब्लू 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 राक्षस. आणि ससा धसकला आणि पळून गेला. पण खरंच ब्लू राक्षस आला होता. हो हो, म्हणजे वॉलेट राहिलं बाजूला, समोर ब्लू राक्षस. आता त्याच्याशी भांडायचं कसं, काय करणार अर्जुन, त्याला कसं हुसकवून लावायचं. राक्षस आला आणि तो ते वॉलेट घेऊन गेला. आणि मग तो त्या दुकानात गेला, तिकडे तो एका पोलीस स्टेशन मध्ये गेला ते वॉलेट रिटर्न करायला. आणि सुमित सर तिकडे होते आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ब्ल्यू राक्षसचं असं पकडलं आणि त्यांना गळा धरून त्याला मारायला लागले.